जी ओनं दिसत नाही का जर त्यांना आमचा कळवळा असता तर या मराठ्यांच्या पाच कोटी लेकरांना त्यांनी उपेक्षित ठेवलं असतं का बोलण्या वागण्यावर आणि तुमची कृती ही वंशळ नाही का तुमचं कर्तृत्व हे वंशळ नाही का त्यामुळे कुणीतरी काहीतरी रात्रीच्या अंधारकडून लिहून हा काही मुद्दा होऊ शकत नाही म्हणजे आम्ही चारच लोक वंशज आहोत आणि पाचच लोक वंशज आहोत हा संकुचित दृष्टिकोन आहे लोकसंख्या जशी वाढते तशी वंशळ पण वाढत जाते मला फक्त माझ्याबद्दल माहिती आहे दुसऱ्याबद्दल माहीत नसेल तर ते माझं अज्ञान आहे त्यांनी जे काही काल पराक्रम केलेले तर मीच त्यांना दहा कोटीची नोटीस पाठवणार आहे कुणाला ज्यांनी पत्र दिले त्यांना आणि ज्यांनी लिहून घेतले त्यांनाही जाईल भविष्यात नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर आरोप केले त्यानंतर हा वाद मिटताना दिसत नाही तर अधिकच पेटताना आपल्याला पाहायला मिळतो आहे राष्ट्रवादीकडून पण त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले त्यांनी आता नवनवीन खुलासे ते शरद पवारांच्याबद्दल करत आहेत यावर खुद्द शरद पवारांनी आज प्रतिक्रिया दिली की माझी जात काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नामदेवराव जाधव पवारांनी उत्तर दिलं आहे मोठी डेव्हलपमेंट आहे काय उत्तर दिलं आहे साहेब असं म्हणतात की माझी जात काय आहे ही अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणाची जात काय हे कोणाला कोणाचा कळवळा ह्याच्यावरनं दिसत नाही का आणि कोणाची जात काय ह्या जी आरवरनं दिसत नाही का जर त्यांना आमचा कळवळा असता तर या मराठ्यांच्या पाच कोटी लेकरांना त्यांनी उपेक्षित ठेवलं असतं का अ जो तो आपापल्या जातीसाठी झडतो आहे गरुड गरूर गरुडाचं काम करतो आहे ससा ससाचं काम करतो आहे मासा माशाचं काम करतो आहे इथला प्रत्येक नेता आपापल्या जातीचं बोलतो आहे पण आमचं ज्यांना आम्ही नेता समजतो मराठा समाज येथे काहीच बोलत नाहीत हाच थोडा चिंतेचा विषय आमच्यासाठी राष्ट्रवादीकडून तुमच्यावर गेल्या चार ते पाच दिवसापासून आरोप करण्यात येतो आहे की तुम्ही पण राजमाता जिजाऊंचे वंशज म्हणून घेता मात्र तसं काही नाही आहे असे त्यांचा त्यांचा थेट आरोप आहे तुमच्यावर आरोप करायला लोकशाहीमध्ये सगळे मोकळेच आहेत मी कोणाचा वंशज आहे कितवा वंशजे कुटुंब वंशज आहे कसा वंशज आहे ही खाजगी बाब आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती एखाद्या पदावरती असते ती बाब शासकीय असते राहिला प्रश्न माझ्या वंशाळीबद्दल कुणी प्रश्न विचारावा कोणाला विचारावा ज्या कोणाचं कोणी रात्रीच्या अंधारामध्ये पत्र लिहून घेत असेल म्हणजे महाराष्ट्रात एक चांगली नवीनच परंपरा पडली पर बरं का की कोणीतरी रात्रीचं काय लिहून घेत आहे याच्याशी जास्त संबंधच आपल्याला जायला नाही पाहिजे ज्या व्यक्तीकडून काहीतरी कोण लिहून घेत आहे ती व्यक्ती अधिकृत आहे का त्याच्याकडे काय आहे का, का? आणि मूळ मुद्दा आमचा माझी वंशाळ हा नाहीच आहे मूळ मुद्दा फक्त हाच आहे की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आणि त्याच्यातून मराठा समाजाचं झालेलं नुकसान तो मुद्दा डायवर्ट करण्यासाठी लोक इकडचे तिकडचे मुद्दे बाहेर काढतायत ओके त्या मुद्द्याला मी नंतर सविस्तर उत्तर देईल चोवीस डिसेंबर नंतर आपल्याला राखीवच वेळ त्यासाठी सध्या आमचा विषय तेवढाच आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव हक्काचं ओबीसी आरक्षण मराठ्यांना का मिळालं नाही लखुजी जाधवांची वंशज गोपाळराजे जाधव यांची काल प्रतिक्रिया आलेली आहे त्यांना असं विचारण्यात आलं होतं की नामदेवराव जाधव हे तुमच्या घराण्याशी संबंधित आहेत का तर ते बोलले की आमचा आणि त्यांचा फक्त आडनाव समान आहे असा काही वंशावळीमध्ये त्यांचा उल्लेख नाही असं त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे ते काय म्हणतात याची माझा काही संबंध नाही जर एखादी गोष्ट त्यांना माहीत नसेल तर त्यांचा प्रॉब्लेम असेल समजा या पुण्यामध्ये एखादं चांगलं हॉटेल असेल आणि ते मला माहीत नसेल याचा अर्थ ते हॉटेल अस्तित्वात नाही का या पुण्यामध्ये एखादी चांगली शैक्षणिक संस्था असेल आणि गावावरून आलेल्या माणसाला ती माहीतच नसेल याचा अर्थ ती संस्था इथं नाही का तसंच त्यांना पुण्याच्याबद्दल कमी माहिती असेल किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तालुक्याच्या बाहेर कधी गेलेले नसतील त्यांनी पुण्यात यायला पाहिजे पुरंदर किल्ला बघायला पाहिजे खेड शिवापूर कुठं आहे ते बघितलं पाहिजे इथे जाधवांची किती गावं येतं ते बघितलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्यांना लक्षात घ्या और राजा कोण असतो राजाचं लक्षण काय असतं अशी लक्षणं त्यात असली पाहिजे आणि ती जर असतील तर त्या माणसाला वंशळ पण द्यायची गरज बोलण्यावर वागण्या आणि तुमची कृती ही वंशळ नाही का तुमचं कर्तृत्व हे वंशळ नाही का त्यामुळे कुणीतरी काहीतरी रात्रीच्या अंधारकडून लिहून हा काही मुद्दा होऊ शकत नाही ओके त्याच्यामुळे मला सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी फक्त या महाराष्ट्रामध्ये कोर्ट करू शकतं आणि प्रशासन करू शकतं असं काही कोणाचं आहे का माझ्याबद्दलचा प्रश्न फक्त ह्या लोकांकडे जाऊ शकतो दुसऱ्या कोणीही त्याच्यात बोललं त्याची किंमत शून्य आहे ते तुम्हाला त्यांचं मानत नाही मात्र तुम्ही त्यांना तुमचं मानता का की तुमच्या वंशावर त्यांचा उल्लेख आहे का लखुजी जाधवांना चार पत्नी होत्या त्यांना चार मुलं होती हा वंशविस्तार पुढे पुढे चारशे सोळा सोळाशे चौसष्ट असा करत करत जवळपास अडीच लाखापर्यंत जातो त्या, त्या प त्यावेळच्या प्रचलित पद्धतीनुसार त्यामुळे ही संख्या लाखांमध्ये जाईल त्यामुळे आम्ही चारच लोक वंशज आहोत आणि पाचच लोक वंशज आहोत हा संकुचित दृष्टिकोन आहे लोकसंख्या जशी वाढते तशी ती वंशळ पण वाढत जाते मला फक्त माझ्याबद्दल माहिती आहे आणि दुसऱ्याबद्दल माहीत नसेल तर ते माझं अज्ञान आहे मग मी माझ्यापुरतच बघितलं पाहिजे ज्याचं माहीत नसेल त्याच्याबद्दल बोललं नाही पाहिजे आणि जर असं कोणी काही ब बदमाशी केली तर आम्ही त्याला चांगली नोटीस पाठवू शकतो आणि मग ते पळता भाई भोई थोडी असेल कारण तुम्हाला कोणीही सर्टिफाईड करण्याची जबाबदारी दिलेली नाही आणि तुम्ही स्वतः सर्टिफाईड आहात का तुमच्याकडं काय कागदपत्रं असतील तर तीसुद्धा चेक करणार आहोत आम्ही आणि मग आम्ही बघणार आणि शक्यतो म्हणजे या खाजगी विषयामध्ये लोकांनी जायची गरज अजिबात नाही एक त्यांचं असंही प्रतिक्रिया ते असंही म्हणालेत की त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं म्हणजे तुम्हाला की तुम्ही जिजाऊंचे वंश होताला म्हणून घेता हे म्हणा तुम्ही विचाराचे वंशज असू शकता मात्र रक्ताचे वंशज म्हणून घेणं काही बरोबर नाही त्यांचं आम्ही त्यांना समज दिलेली आहे आणि ऐकलं नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई देखील करू असं त्यांच्याकडून प्रतिक्रिया हा आक्षेपच इनवॅलिड आहे उलट त्यांनी जे काही काल पराक्रम केलेले आहेत मीच त्यांना दाकोटीची नोटीस पाठवणार आहे कुणाला ज्यांनी पत्र दिले त्यांना आणि ज्यांनी लिहून घेतले त्यांनाही जाईल भविष्यात कारण तुम्ही एखाद्याची जी प्रतिमा आहे त्याला हनन करायचं काम नाही केलं पाहिजे हां माझं काम ही माझी वंशाळे मी शिवचरित्रासाठी आतापर्यंत जे केलं आहे एवढी सगळी पुस्तकं लिहिली आहेत सगळ्या जगभर शिवचरित्र पोचवलेलं आहे याच्यापेक्षा अजून काय पुरावं पाहिजे आणि जे वंशज म्हणतात कुणी तुम्ही काय कर्तृत्व केले तुम्ही काय शिवाजी महाराज पुढे नेण्यासाठी केले शिवाजी महाराज जिजाऊनच्या चरित्राला जगात नेण्यासाठी तुमचं काय कर्तृत्व आहे ते कर्तृत्व ज्याच्याकडे आहे ना तो राजा म्हणजे तुम्ही कर्तृत्वाचे वारसदार म्हणायचं का मी कर्तृत्वाचा पण आहे विचारांचा पण सगळ्याचाच रक्ताचा पण अर्थात असायला पाहिजे ना त्यात काय प्रॉब्लेम उल्लेख आहे का आपण राजे असतील सुभाष राजे असतील अ एवढ्या डिटेल मध्ये जायची गरज नाही कारण कसं छोट्या मुद्द्याला किती विषयाला आपण लांबवलं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे तुम्ही काल म्हणालात की मला झेड प्लस सुरक्षा द्या नंतर बघतो नेमकं झेड प्लस सुरक्षेची का गरज पडते हे बघा जसं जसं मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र होईल आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आम्ही बाहेर काढला आणि जी मराठा समाजामध्ये जी भावना आहे की आमच्या आमच्या हक्काचा आम्हाला ताबडतोब मिळालं पाहिजे त्या भावना पुढे पुढे तीव्र होत जातील आणि जसा तो विषय पुढे पुढे जाईल तशा प्रकारे समाजामधील काही असामाजिक तत्व चिथावणीखोर लोकं अशा प्रकारचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण करण्याची नेहमी शक्यता राहत असते श अशी असते आणि म्हणून त्या प्रमाणात जसं जसं ती तारीख जवळ येईल तशा प्रकारचं संरक्षण वाढवण्यात यावं असं माझं म्हणणं त्यातलं आहे धन्यवाद तर हे होते नामदेवराव जाधव की यांनी सरळसं सांगितलं की मी कर्तृत्वाचा विचाराचा आणि रक्ताचा देखील जिजाऊंचा वारसदार आहे जे कोणी माझ्या या वंशज असल्याच्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील त्यांना मी कायदेशीररित्या नोटीस देणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे विष्णुसाना सानप मराठी पुणे